Moria. Ganpati Bappa. Ganpati Bappa. मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची खून मुरलीधरांचं नाव घेते मोळ्यांची सूर बाप्पांचं आज झालं आगमन घरोघरी झाली प्राण प्रतिष्ठापना मुनिकाच नाव घेतो कोरोना लवकर जाऊ दे हीच बाप्पा चरणी प्रार्थना नमस्कार मनापासून स्वागत आहे तुमचं लाडका बाप्पा हे आपल्या सिरीज मध्ये मी नेहा आणि माझा सहकारी अक्षय आणि आम्ही तुम्हाला पुढचे 10 दिवस घेऊन जाणार आहोत रोज एका नव्या नेत्याकडे त्याचं आणि बाप्पाचं नातं कसं आहे या सगळ्या विषयांवर आपण गप्पा मारणार आहोत आणि आज पहिल्या दिवशी आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेले आहे पुण्य नगरीचे प्रथम नागरिक मुरलीधर मोहोळ खूप खूप स्वागत तुमचं आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका मोनिका मोहोळ खरं तर महापौर आपल्या सगळ्यांना माहिती आहे संपूर्ण पुणे शहर त्यांना अण्णा म्हणतो त्यामुळे आम्ही आता त्याच नावाने हाक मारतो अण्णा खरं तर तुम्ही सगळ्यांना माहिती आहात पण आज आम्ही जे अण्णा उलगडून घेणार आहोत ते घरातले असणार आहे आणि ते आम्हाला वहिनी उलगडून सांगणार आहे सुरुवात करूया आपण आजच्या पहिल्या प्रश्नाला गणपतीसाठी अण्णा किती मदत करतात त्यांची नेहमीच मदत असते पण गणपतीसाठी विशेष अशी मदत असते काय काय अगदी गणपती बाप्पा आणण्यापासून मूर्ती सिलेक्ट करण्यापासून त्यांना एवढ्या वेळेस आमच्या बरोबर यायचं आम्ही फोटो वगैरे दाखवून मग ते म्हणतात की द्या की नको असं चालू असतं मग सगळ्यांच्या चॉईसने एक मूर्ती घेतो मानतो प्राण प्रतिष्ठापना अगदी छान स्वागत त्यांना खूप म्हणजे मूर्तीला दागिने वगैरे घालायचे आवडले ते सगळं व्यवस्थित करतात अगदी पहिल्या दिवशी रोज नाही जमत पण पहिल्या दिवशी ते उपस्थित असतात तुमच्या काय गणपतीच्या अशा मुळामध्ये गणेश उत्सव मंडळाचा कार्यक्रम ही करतो म्हणजे पहिली ओळख ज्याच गणपतीचं आगमन होते गणेश उत्सवाला सुरुवात होते परंतु आजचा जो काही माझा सगळा सामाजिक प्रवास आहे मनासाठी सुरुवात खरी तर झाली गणेश उत्सव मंडळाचा कार्यक्रम प्रवास आहे मग आठवणी खूप आहेत एक गणेश उत्सव मंडळ नव्यानं कोथरूडमध्ये सुरू करणं बिग पास होते या अगदी पश्चिम पुण्याच्या या सगळ्या भागामध्ये एक 25 वर्ष सातत्यानं एक विधायक सामाजिक आणि गणेशोत्सवाच्या काळामध्ये देखाव्याची जिवंत देखाव्याची सजीव देखाव्याची देखाव्याची मोठी परंपरा असलेलं गणेशोत्सव ही ओळख मला असं वाटतं त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत अगदी मला आठवतं की साधारणतः एक 18-19 वर्षाला असं की 12वीला होतो तेव्हा आम्ही गणेशोत्सव मंडळ इथं स्वतः सुरू केलं आणि आज 25 वर्ष या गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून काम केलं खूप काही चांगलं आठवणी जसं आपण अण्णा म्हणतोय आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अण्णा हे सुरुवात त्यांची गणेश गणपतीचे कार्यकर्ते म्हणून आहे अण्णा लहानपणीची काही आठवण आहे का आपण आई वडिलांबरोबर जेव्हा आपण मूर्ती आणायचं वाचायचं तेव्हाची काही आठवण नाही याच्यामध्ये तसं तर गणेश उत्सवाच्या काळामध्ये सुरुवातीला लहानपणी तर माझं प्राथमिक शिक्षण गावाला झालं पण गावातला गणपती हा एक वेगळा विषय असायचा कारण शहरात जेव्हा राहायला आलो तर नव्या पिढीला राहिलो होतो त्यापेक्षा एक आठवणी लहानपणीच्या ज्या प्रत्येकाच्या असतात त्याच आहेत की मग तो गणपती ती सजावट आरस आणि वाड्यातला गणपतीचं एक वेगळं वातावरण तो वाड्यातला गणपती तिथलं ते सगळं तिथला सहभाग त्यामुळे प्राथमिक शिक्षण गावाला झाल्यामुळे लहानपण गावाला गेलं गावातला गणपती आळीतला गणपती आणि मग वडील नोकरीला पुण्यात असल्यामुळे मग ते गावाला येणार आणि गणपती असं ते एक वेगळं माहोल असं जातो सगळा लहानपणीचा एक प्रत्येक मुलगी ही माहेरून घरचे सगळे गणपती असतात मग सासरी येते मोहळांच्या घरचे गणपती कसे छान आईकडेही असताना खूपच दोन्ही गणपती दोन्ही असायचे आईकडे 10 दिवस असतात सासरी आल्यावर 5 दिवस असतात पण तिकडेही छान होतं आणि इथेही खूपच छान इथं म्हणजे तिकडे काहीच करायला नव्हतं लागत तिथं आल्यावर सगळंच अगदी आनंदाने सगळंच करायचं एकत्र कुटुंब आहे तर कशी तयारी असते तुमची काय सगळे मिळून आम्ही सगळंच तयारी चालू असते नाही मला लग्नातून घेतलं
सांगितलं म्हटल्यानंतर काहीतरी करावं लागेल. तर मला असं वाटतं की गेले 1.5 वर्ष आपण सगळेच कोरोना याच विषयामध्ये आहोत. बाप्पांच आज झालं आगमन, घरोघरी झाली प्राण प्रतिष्ठापना, मुनिकाच नाव घेतो, कोरोना लवकर जाऊ दे हीच बाप्पाची प्रार्थना. साहित्य माझ्यासमोर आहे आणि या साहित्यामधनं बनणार आहे मोदक. पारीचं सामान आहे आणि त्याचसोबत स्टफिंग सुद्धा आहे. आपण सुरुवात करूया. कधी केलाय का स्वयंपाक? स्वयंपाक केलाय. मोदक काय प्रश्न किती वर्ष होतं गणपती मोदक बनवायचं? मोदक कधीच नाही केला. दोघांचाही एकाच वेळी मोदक झालेला आहे. प्रश्न घेऊया. क्वेश्चन मला सांगा की पुण्यातले 5 माळाचे गणपती 9 कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा. वा, याला म्हणतात पुण्याचे बापू, लाडके बापू. दुसरा प्रश्न, गणपतीचे 5 नाव एकदम दास आहेत. लंबोदर, वक्रतुंड, विघ्नहर्ता, सिद्धिविनायक. खरंच दास एकंदाचा अर्थ आहे. वही मला नेमकं सांगा की गणपतीला कुठलं वाहन आवडतंय आणि कुठलं फुल जास्त आवडत. आणि संपूर्ण जगावरती विघ्न अर्थात तुला म्हणतात हे विघ्न लवकर संपव, या कोरोनात सर्वांना मुक्त कर हीच प्रार्थना मी गणना आहे. हे होते पुण्याचे प्रथम नागरिक मुरलीधर मोहोळ आणि मिसेस मोहोळ. या दोघांनी गप्पा मारल्या, आपल्या मनातल्या काही गोष्टी सांगितल्या, आठवणी सांगितल्या. पुन्हा आपण उद्या भेटणार आहोत याच वेळी अशाच एका नेत्यासोबत, पण त्यासाठी लाडका बाप्पा फॉलो करायला विसरू नका. नमस्कार.